ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या आशीर्वादाने पावन झालेले गाव माझे सोलापूर, चार हुतात्म्यांच्या बलिदानाने आधीच स्वातंत्र्य उपभोगलेले गाव माझे सोलापूर, झुंजार पत्रकारांच्या देशभक्ती आणि समाजकारण प्रबोधनाने सदैव सतेज असलेले गाव माझे सोलापूर, हातमाग यंत्रमाग आणि कापड गिरण्यांचा वारसा लाभलेले गाव माझे सोलापूर, सोलापुरातील सामाजिक सांस्कृतिक औद्योगिक शैक्षणिक आणि राजकीय चालू घडामोडींच्या विश्वासार्ह बातम्या खास तुमच्यासाठी आपल्या सेवेत माझे सोलापूर न्यूज चॅनल। संभाजी ब्रिगेड नववर्षाचे स्वागत दारू नाही दूध प्या या उपक्रमाने करणार आहे। पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करून आजची तरुण पिढी 31 डिसेंबरच्या रात्री पार्ट्या करून दारू पिऊन झिंगाट वाहने चालवताना आढळतात। सरत्या वर्षाला निरोप देऊन दारूच्या आहारी जात आहेत अशा युवकांना दारूपासून परावृत्त करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेल्या 7-8 वर्षांपासून युवकांनो दारू नाही तर दूध प्या हा उपक्रम राबवण्यात येत आहे। जेपी सोशल फाउंडेशनच्या वतीने मरहूम आसिफ भाई शेख यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ गरिबांना अन्न वाटप करण्यात आले आहे। यावेळी जेपी फाउंडेशनचे अध्यक्ष जाफर पटेल, राष्ट्रवादी ओबीसी कार्याध्यक्ष इरफान शेख, आरिफ भैया शेख, जेपी फाउंडेशनचे उपाध्यक्ष मुज्जो MS, खजिनदार अनिस भाई शेख, सचिव सैफ अली देवणी, सदस्य जिलानी शेख, हुसेन भाई शेख, इमाम भाई सैयद, समीर भाई SS आदी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 2 ते 5 जानेवारी 2023 दरम्यान विद्यापीठाच्या दीक्षांत सभा मंडप येथे राज्यस्तरीय 13व्या उत्कर्ष सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली। या राज्यस्तरीय उत्कर्ष महोत्सवाचे उद्घाटन दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी होणार आहे। सोलापूर जिल्हा तसा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो। विकासाच्या दृष्टीने निसर्गाच्या अवकृपेसोबतच राजकीय इच्छाशक्तीचा अभाव देखील आहे। मात्र विकासाची दृष्टी आणि विकासाचे ध्येय असणाऱ्या महाविकास आघाडीचे आणि अखिल भारतीय किसान सभा पुरस्कृत अरळी ग्रामपंचायतचे अजय सगट तसेच मंद्रूपचे सरपंच सौ अनिता कोरे या विक्रमी मताधिक्याने निवडून आल्या हे नक्कीच अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे। या सर्वांचा माकपतर्फे सत्कार करण्यात आला। शिवचरित्र डॉक्टर शिवरत्न शेटे सर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवशरण पाटील आणि मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा शाल फेटा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी शिवशरण पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर शेटे सर हे सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतात आणि त्यांच्यावर उपचार करतात तसेच त्यांच्या विचारांची पूर्ण महाराष्ट्राला गरज आहे अशा या सर्व गुणसंपन्न व्यक्तीला मी सिद्धरामेश्वरांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना सुख समृद्धी आणि आरोग्य शांती लाभो अशी भावना व्यक्त केली। होम मैदान येथे राज्यस्तरीय कृषी पशुपक्षी प्रदर्शन भरवण्यात आले आहे। या प्रदर्शनात शनिवारी विविध जातींच्या मांजरांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते। विविध जातीचे सुंदर आणि वेगळेपण असलेले मांजरी या प्रदर्शनात आणण्यात आले होते। चला तर पाहूया माझा सोलापूर न्यूज चॅनलच्या प्रतिनिधी जहूर सय्यद यांचा हा स्पेशल रिपोर्ट। होम मैदान येथील कृषी प्रदर्शनात विविध कंपनीच्या ट्रॅक्टर विक्रीसाठी उपलब्ध असून शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। शेतीच्या नांगरणीसाठी आणि पेरणीसाठी ट्रॅक्टर यंत्राचा मोठा वाटा आहे। शेतकरी आधुनिक शेतीकडे वळला असून ट्रॅक्टरला देखील मोठी मागणी असल्याची पाहायला मिळत आहे। विविध पिकांच्या लागवडीनुसार ट्रॅक्टर खरेदी केली जाते। विविध कंपनीच्या ट्रॅक्टर या कृषी प्रदर्शनात विक्रीसाठी असून शेतकरी ग्राहक मोठ्या आशेने या प्रदर्शनाला भेट देत आहेत। कर्ज घेतलेलं त्याचं व्याज राईट ऑफ करण्यात येतं। कर्ज राईट ऑफ म्हणजे कर्ज माफ करण्यात येत आहे आणि तो कर्ज आपल्या सर्वसामान्यांच्या पैशामधून आहे। बँकेमध्ये पैसे कोणाचे? मित्रांनो, तुम्ही सगळे शेतकरी आहात,
तुम्हाला सगळ्यांनी थोडंसं विचार करून त्याच्यामध्ये बघितलं. अदानी अंबानीचे पैसे बँकेमध्ये ठेवलेले नाहीयेत. अदानी अंबानीवर कोट्यावधी रुपयाचं कर्ज आहे. जर त्याला सांगितलं आज कर्ज तू भर, विकायला लागेल. हम चले थे जानी पे मंजिल, मगर लोग आते गए कारवां बनता गया. इसी इस बात की खुशी होती है कि 28 फरवरी 2023 बरोज मंगल विंटर फेडरेशन के इस्तेमाल शादी कमेटी का 17वां साल, जो कामयाब साल 17वां साल चल रहा है. और विंटर फेडरेशन ने पहली बार 1999 में इस प्रोग्राम का आगाज किया था. पंढरपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीशी लग्न करण्यास विरोध करणाऱ्या बापाला स्वतःच्या मुलानेच पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसरात शुक्रवारी रात्री घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणी लातूर येथील एका अल्पवयीन मुलासह तिच्या अल्पवयीन भावाला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षिण सोलापूर मंद्रूप येथे नवीन वर्षाची सुरुवात आणि रविवारची सुट्टी या दोन्ही गोष्टी योगायोगाने जुळून आल्या असल्यामुळे मंद्रूप तांडा परिसरातील मुले स्वेच्छेने सकाळपासून पाण्याची टाकी परिसरात साफसफाई करत आहेत. स्वच्छ गाव सुंदर गाव बनवण्यासाठी या मुलांचा योगदान लाभत आहे, अशी माहिती वनसिद्ध देशमुख यांनी दिली. नवीन वर्षाच्या निमित्ताने सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. 2023 या वर्षातील आजचा हा पहिलाच दिवस. या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळाच्या ठिकाणी पंढरपूर अक्कलकोट तसेच सोलापूर शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये सर्वसामान्य सोलापूरकर दर्शनासाठी रांगेत उभे राहून दर्शन घेतल्याचे पाहायला मिळालं. श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात कोल्हापूर मुंबई येथील पारंपरिक भजनी मंडळांच्या सदाबहार भावभक्तीच्या भजन गीतांनी वटवृक्ष मंदिर व परिसरात नूतन वर्षाच्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. या निमित्ताने नूतन वर्षानिमित्त वटवृक्ष मंदिरात भाविकांच्या भक्तीला अक्षरशः उधाण आले होते. 31 डिसेंबर रोजी सरत्या वर्षास निरोप व नूतन वर्षाच्या स्वागताकरिता देश विदेशातून असंख्य भाविकांची मांदी आळी वटवृक्ष मंदिरात विसावली होती. आरजी मागासवर्गीय संस्थेच्या वतीने सोलापूरमध्ये वाढत्या थंडीचे प्रमाण बघून गेल्या 8 ते 10 वर्षांपासून गरिबांसाठी स्वाभिमानी आरजी कंपनीच्या वतीने चादरी वाटप करण्यात येत आहे. यावेळी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती सोलापूर जिल्ह्याचे आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते राहुल सर्वदे, सिव्हिल हॉस्पिटलचे औदुंबर मस्के, ॲडव्होकेट विनोद गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम पिंटू डावरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. यावेळी त्यांनी सोलापूर शहरवासियांना भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्त शुभेच्छा देखील दिल्या. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज शौर्य दिनाच्या निमित्ताने युद्धात प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांची त्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ भीमा कोरेगावला उभारलेल्या विजय स्तंभास अत्यंत विनम्र अभिवादन केले आहे. सर्वांनी शांततेने शौर्याचे प्रतीक असलेल्या विजय स्तंभास मानवंदना द्यावी, दर्शन घ्यावे, कोणतीही जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना अत्यंत नम्र आवाहन केले आहे. भीमा कोरेगाव येथे शौर्याचे प्रतीक असलेल्या विजय स्तंभास मानवंदना दिली होती. होम मैदान येथे राज्यस्तरीय कृषी पशुपक्षी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात शनिवारी विविध जातींच्या मांजरांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. विविध जातीचे सुंदर आणि वेगळेपण असलेले मांजरी या प्रदर्शनात आणण्यात आले होते. चला तर पाहूया माझं सोलापूर न्यूज चॅनलच्या प्रतिनिधी जहूर सय्यद यांचा हा स्पेशल रिपोर्ट. होम मैदान येथील कृषी प्रदर्शनात विविध कंपनीच्या ट्रॅक्टर विक्रीसाठी उपलब्ध असून शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. शेतीच्या नांगरणीसाठी आणि पेरणीसाठी ट्रॅक्टर यंत्राचा मोठा वाटा आहे.
शेतकरी आधुनिक शेतीकडे वळला असून ट्रॅक्टरला देखील मोठी मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे। विविध पिकांच्या लागवडीनुसार ट्रॅक्टर खरेदी केली जाते। विविध कंपनीच्या ट्रॅक्टर या कृषी प्रदर्शनात विक्रीसाठी असून शेतकरी ग्राहक मोठ्या आशेने या प्रदर्शनाला भेट देत आहेत। कर्ज घेतलेला त्याचा व्याज राइट ऑफ करण्यात येतो। कर्ज राइट ऑफ म्हणजे कर्ज माफ करण्यात येतो आणि तो कर्ज आपल्या सर्वसामान्यांच्या पैशामधून आहे। बँकेमध्ये पैसे कोणाचे? मित्रांनो, तुम्ही सगळे शेतकरी आहात, तुम्हाला सगळ्यांनी थोडंसं विचार करून त्याच्यामध्ये बघितलं। अदानी अंबानीचे पैसे बँकेमध्ये ठेवलेले नाहीयेत। अदानी अंबानीवर कोट्यावधी रुपयाचं कर्ज आहे। जर त्याला सांगितलं आज कर्ज तू भर, विकायला लागेल। हम चले थे जानी पे मंजिल, मगर लोग आते गए, कारवां बनता गया। इस बात की खुशी होती है कि 28 फरवरी 2023 बरोज मंगल विंटर फेडरेशन के इज्तिमाई शादी कमेटी का 17वां साल जो कामयाब साल 17वां साल चल रहा है, और विंटर फेडरेशन ने पहली बार 1999 में इस प्रोग्राम का आगाज किया था। पंढरपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका अल्पवयीन मुलीशी लग्न करण्यास विरोध करणाऱ्या बापाला स्वतःच्या मुलानेच पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसरात शुक्रवारी रात्री घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणी लातूर येथील एका अल्पवयीन मुलासह तिच्या अल्पवयीन भावाला पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दक्षिण सोलापूर मंद्रूप येथे नवीन वर्षाची सुरुवात आणि रविवारची सुट्टी या दोन्ही गोष्टी योगायोगाने जुळून आल्या असल्यामुळे मंद्रूप तांडा परिसरातील मुले स्वेच्छेने सकाळपासून पाण्याची टाकी परिसरात साफसफाई करत आहेत। स्वच्छ गाव सुंदर गाव बनवण्यासाठी या मुलांचा योगदान लाभत आहे, अशी माहिती वनसिद्ध देशमुख यांनी दिली। नवीन वर्षाच्या निमित्ताने सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। 2023 या वर्षातील आजचा हा पहिलाच दिवस। या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळाच्या ठिकाणी पंढरपूर अक्कलकोट तसेच सोलापूर शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये सर्वसामान्य सोलापूरकर दर्शनासाठी रांगेत उभे राहून दर्शन घेतल्याचे पाहायला मिळालं। श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात कोल्हापूर मुंबई येथील पारंपरिक भजनी मंडळांच्या सदाबहार भावभक्तीच्या भजन गीतांनी वटवृक्ष मंदिर व परिसरात नूतन वर्षाच्या उत्साहाने स्वागत करण्यात आले। या निमित्ताने नूतन वर्षानिमित्त वटवृक्ष मंदिरात भाविकांच्या भक्तीला अक्षरशः उधाण आले होते। 31 डिसेंबर रोजी सरत्या वर्षास निरोप व नूतन वर्षाच्या स्वागताकरिता देश विदेशातून असंख्य भाविकांची मांदी आळी वटवृक्ष मंदिरात विसावली होती। आरजी मागासवर्गीय संस्थेच्या वतीने सोलापूरमध्ये वाढत्या थंडीचे प्रमाण बघून गेले 8 ते 10 वर्षांपासून गरिबांसाठी स्वाभिमानी आरजी कंपनीच्या वतीने चादरी वाटप करण्यात येत आहे। यावेळी हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती सोलापूर जिल्ह्याचे आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते राहुल सर्वदे, सिव्हिल हॉस्पिटलचे औदुंबर मस्के, ॲडव्होकेट विनोद गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। हा कार्यक्रम पिंटू डावरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला। यावेळी त्यांनी सोलापूर शहरवासियांना भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्त शुभेच्छा देखील दिल्या। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज शौर्य दिनाच्या निमित्ताने युद्धात प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांची त्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ भीमा कोरेगावला उभारलेल्या विजय स्तंभास अत्यंत विनम्र अभिवादन केले आहे। सर्वांनी शांततेने शौर्याचे प्रतीक असलेल्या विजय स्तंभास मानवंदना द्यावी, दर्शन घ्यावे, कोणतीही जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना अत्यंत नम्र आवाहन केले आहे। सोलापूर शहर जिल्ह्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेली एकमेव वृत्तवाहिनी माझं सोलापूर न्यूज चॅनल पहा आता 24 तास YouTube लाईव्ह। सोलापूर जिल्ह्यातील एकमेव न्यूज चॅनल पहा